स्वागत करण्यासाठी प्रबोधन मोहीम असं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जावेद शेख जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर खोमणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले आणि अन्य सदस्य उपस्थित होते आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात स्त्री पुरुष गुणोत्तर एक हजार पुरुषामागे नऊशे बासष्ट स्त्रिया तर नवजात मुलामुलींचं गुणोत्तर प्रमाण एक हजार मुलांमागे नऊशे साठ मुली इतका असल्याचं दिसून येतं जिल्ह्याच्या स्त्री पुरुष गुणोत्तरात अधिक वाढ होण्यासाठी जिल्हा टास्क फोर्सच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात प्रबोधन मोहीम राबवावी असं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याप्रसंगी बोलताना केलं दरम्यान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव हो, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आडे पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले अशासकीय सदस्य श्रीकांत गायकवाड मुकुल शिंदे यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस विभागाकडील तपासावरील प्रलंबित प्रकरणं न्यायप्रविष्ट प्रकरणं आणि अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगानं असलेली प्रकरणं याबाबतचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले